वैष्यमिजानीमध्ये आज आपण अगदी घरातल्या साहित्यांपासून असा चमचमीत आणि झणझणीत असा हा भाजी मसाला तयार करणार आहोत तर फक्त एक चमचा मसाला तुम्ही भाजीमध्ये घातला तरी भाजीची चव अगदी दुप्पट होते तर इथे तुम्ही बघू शकता या मसाल्याचा टेक्स्चर अगदी मस्त असा मसाला खमंग आणि खरपूस तयार होतो तर हा मसाला तयार करण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि एकदा हा मसाला आपण तयार करून ठेवला की पाच ते सहा महिने तुम्ही तो सहज टिकवू शकता हा मसाला वापरून तुम्ही पन्नासपेक्षा जास्त भाज्या करू शकता जर तुम्हाला सुकी भाजी करायची असेल तरी देखील तुम्ही हा वापरू शकता किंवा तुम्हाला जर एखादी रस्सा भाजी करायची असेल तरी देखील हा मसाला तुम्ही वापरू शकता तर अगदी असाच मसाला तयार करण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता यामध्ये आपण कोणते कोणते जिन्नस घातलेले आहेत आणि हा मसाला आपण कशा पद्धतीने तयार करून ठेवला आहे त्यासोबतच आपण हा कशा पद्धतीने स्टोअर करून ठेवणार आहोत याबद्दल सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे तर अगदी अशा साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा सुरुवातीला हा मसाला तयार करण्यासाठी इथे मी चार मोठे चमचे धणे घेतलेले आहेत तर हे अख्खे धणे घेतलेले आहेत चार मोठे चमचे धणे असतील तर त्यासाठी दोन मोठे चमचे जिरे एक मोठा चमचा बडीशेप दहा ते बारा लवंग एक मोठा चमचा काळी मिरी दोन इंच दालचिनीचे तुकडे घ्यायचे आहेत सोबतच तीन ते चार तेजपत्ता मी इथे घेतलेला आहे आता यासोबतच आपण घेणार आहोत एक छोटा तुकडा जायफळ एक छोटं फूल, सात ते आठ इथे हिरवी वेलची घेतलेली आहे आणि सोबतच दोन मोठी मसाला वेलची घेतलेली आहे जर तुमच्याकडे मसाला वेलची नसेल तर तुम्ही हिरवी वेलची थोडीशी जास्त घेऊ शकता सोबतच यामध्ये मी एक छोटा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत आता हे सगळे सुके जिन्नस आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत आता इथे गॅसवर कढई गरम करत ठेवायची आणि यामध्ये हे सगळे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर यामध्ये आपल्याला आणखीन बरेच जिन्नस घालायचे आहेत पण सुरुवातीला आपण हे सुके मसाले भाजून घेणार आहोत आता हे सुके मसाले भाजून घेत असताना गॅस आपल्याला मंद ते मध्यमाचेवरच ठेवायचा आहे आणि हे मसाले आपल्याला करपू न देता एक दोन ते तीन मिनटं छान असे सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता हे मसाले भाजलेत हे कशावरून समजायचं तर यामध्ये आपण जो तेजपत्ता घातलेला आहे तो आपण हाताने या पद्धतीने चुरून पाहायचा आहे चुरल्यानंतर तो अगदी कुरकुरीत असा तयार झाला म्हणजे आपले मसाले छान असे भाजले गेले आहेत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत कारण ते छान दळले जावे म्हणून आपण या पद्धतीने ते गरम करून घेतलेले आहेत आता हे मसाले आपले भाजून झाल्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि आपल्याला हे थोडेफार थंड करून घ्यायचे आहेत आता हे थंड होईपर्यंत आपण बाकीचे जिन्नस काय काय घ्यायचे आहेत ते पाहणार आहोत तर इथे मी तीन मोठे चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत सोबतच तीन मोठे चमचे मी इथे डाळवं घेतलेलं आहे म्हणजेच भाजलेली चना डाळ घेतलेली आहे आता सोबतच यासाठी आपण दोन मोठे चमचे सफेद तिळ घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण शेंगदाणे आणि डाळ आहे ती भाजून घेणार आहोत तर अगदी खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे मंद ते मध्यमाचेवरच छान असे भाजून घ्यायचे आहेत इथे आपल्याला या शेंगदाण्याचा कच्चा पण घालवायचा आहे त्यामुळे शेंगदाणे अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत आपण सुरुवातीला शेंगदाणे आणि भाजून घेतलेले आहेत आणि मग यामध्ये आपण तीळ घालून घेणार आहोत कारण तीळ हे लगेच भाजले जातात आणि शेंगदाणे आणि डाळव्यासोबत ते घातले असते तर ते करपले असते म्हणूनच आपण आता मंद गॅस करायचा आणि मग यामध्ये तीळ घालून एक दोन ते तीन मिनटं मंद गॅसवरच छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता हे सगळे जिन्नस छान भाजून झाले की परत आपल्याला हे थोडेफार थंड करून घ्यायचे आहेत आणि आपण यामध्ये परत बारीक करत असताना वेगळ्या पद्धतीने बारीक करणार आहोत म्हणजेच वाटून घेणार आहोत ते देखील आपण पुढे पाहणारच आहोत आता हे सगळे जिन्नस आपण परत एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि मग आपण वाटून घेण्यासाठी इथे आपण हे पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत तर आता हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर सुरुवातीला आपण जो कोरडा मसाला जो भाजून घेतला होता म्हणजे जो खडा मसाला भाजून घेतला होता तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि तो आपल्याला एकदा बारीक वाटून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता इतपत मी हे मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे आता याचं टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला हे वाटून घेतल्यानंतर जे शेंगदाणे डाळवं आणि तीळ भाजून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आता त्यानंतर यामध्येच आपण रंगासाठी एक छोटा चमचा हळद घालून घेऊया सोबतच अर्धा छोटा चमचा आपण यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे आणि इथे मी तीन छोटे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेणार आहे तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर तुम्ही काश्मीरी अख्खी लाल मिरची असेल ती देखील मसाल्यासोबत भाजून यामध्ये घालू शकता तर इथे माझ्याकडे ही काश्मीरी लाल मिरची पावडर असल्यामुळे ती मी यामध्ये घालून घेणार आहे तर हे सगळं परत मिक्सरमधून मी या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे तर मिक्सर बंद चालू करून आपल्याला या पद्धतीचं हे टेक्स्चर या मसाल्याचं तयार करून घ्यायचं आहे अगदी या मसाल्याची शेवटला आपल्याला फाईन पावडर करायची नाही या पद्धतीनेच आपल्याला तो थोडासा रवाळ असा मसाला ठेवायचा आहे आता इथे आपला मस्त असा भाजी मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला तयार करत असताना यामध्ये तुम्ही थोडाफार आमचूर पावडर देखील वापरू शकता जर तुम्हाला आंबट तिखट चव आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एक मोठा चमचा आमचूर पावडर देखील घालू शकता सोबतच हा मसाला दळत असताना यामध्ये तुम्ही मीठ देखील वापरू शकता तर इथे मी यावेळी मीठ वापरलेलं नाही तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये दे मीठ देखील वापरू शकता आता तयार मसाला आपल्याला टिकवायचा असेल तर अशा प्रकारच्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून तुम्ही महिनाभर तो असाच बाहेर ठेवू शकता जर तुम्हाला हा जास्त दिवस टिकवायचा जा असेल तर अशा पद्धतीने तो एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता तर हा पाच ते सहा महिने आरामात टिकतो आणि अजिबात खराब होत नाही आता इथे आपण झटपट या मसाल्यापासून एक भाजी देखील पाहणार आहोत तर आपण पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता यामध्येच एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा जिरं घालून घ्यायचं सोबतच आपण अर्धा छोटा चमचा यामध्ये आलं लसून पेस्ट घालून घेणार आहे आणि आलं लसून पेस्ट या फोडणीसोबत आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे सोबतच आपण यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पाने घालायची आणि इथे मी या प्रकारे बटाटे चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत इथे मी आज तुम्हाला बटाट्याची झटपट भाजी तयार करून दाखवणार आहे याच पद्धतीने तुम्ही फ्लॉवरची भाजी करू शकता वांग्याची भाजी करू शकता गवारीची भाजी करू शकता अशा अनेक भाज्या तुम्ही या पद्धतीने तयार करू शकता जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तरी देखील तुम्ही हा मसाला वापरू शकता आता यावरच मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे आणि अर्धा छोटा चमचा चवीसाठी साखर घालून घेतलेली आहे आता थोडीशी हळद आपण यामध्ये घालून घ्यायची आणि चमच्यानी आपल्याला हे सगळं मिक्स करून यावर झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे हा बटाटा आपल्याला थोडासा अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा आहे तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंफार तिखट देखील घालू शकता तर इथे मी अगदी पाव चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि आता हे सगळं मिक्स करून यावर आपल्याला झाकण ठेवून याला एक पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटं वाफ काढून झाली की आपण परत झाकण काढायचं आणि एकदा ही भाजी मिक्स करून घ्यायची मग आपण जो तयार केलेला भाजी मसाला आहे तो एक चमचा चमचाभर यावर घालून घ्यायचा आहे आता भाजी मसाला घालून झाल्यानंतर परत हे सगळं मिक्स करायचं थोडीशी कोथिंबीर यावर घालायची आणि अगदी सर्वात शेवटी आपल्याला यावर थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे त्यामुळे ही भाजी अगदी चटपटी तशी बनवून तयार होते इथे आता कोथिंबीर घालून परत आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मसाला घातल्यामुळे आपल्याला या मसाल्याचा फ्लेवर यामध्ये अगदी छान येण्यासाठी परत दोन मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर इथेही आपली मस्त अशी बटाट्याची चटपटीत आणि चमचमीत भाजी तयार होते आता ही झटपट आणि चमचमीत अशी बटाट्याची भाजी तयार झाल्यानंतर अगदी शेवटी यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे जर तुम्हाला लिंबू आवडत नसेल तर तुम्ही इथे स्किप देखील करू शकता तर लिंबू घातल्यामुळे याला छान चटपटीतपणा येतो आणि तुम्ही लिंबाऐवजी यामध्ये अमचूर पावडर देखील वापरू शकता तर इथे आपली मस्त अशी बटाट्याची भाजी देखील तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता बटाटा देखील छान शिजलेला आहे तर याच पद्धतीने तुम्ही बाकीच्या देखील तयार करू शकता तर आजची चमचमीत आणि खमंग खरपूस मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा